ठाणेकरांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याची ओरड सुरू होती, परंतु येत्या काही महिन्यात ठाणेकरांची पाण्याची चिंता आता मिटणार आहे. या ठिकाणी टेमघर जलशुद्धीकरण केंद्रावर 5 नवीन पंप बसवले जाणार असल्यानं त्यातून 70 दशलक्ष वाढीव पाणी मिळणार आहे. तसंच स्टेमच्या माध्यमातून 188 कोटींचा खर्च करून नव्यानं जलवाहिनीचं काम केल्यास त्यातून 20 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांनी दिली. संजय भोईर यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, उपनगर अभियंता अर्जुन आहिरे, कार्यकारी अभियंता विनोद पवार यांच्यासोबत पिसे आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी टेमघर येथील पंपिंगची इमारत ही 20 वर्ष जुनी झाली असून त्याच्या दुरुस्तीची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यानुसार त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्यात. टेमघर जलशुद्धीकरण केंद्र पाहणी दुरुस्तीची गरज आहे. पंपाची इमारत 20 वर्ष जुनी झाली आहे, त्यामुळे तिच्या दुरुस्तीची गरज आहे. प्लांटच्या वरील चॅनल्स देखील बदलण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याचे आदेशही त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिलेत. ही दुरुस्ती झाल्यास त्या ठिकाणी नव्यानं बसवण्यात येणाऱ्या 5 पंपांना देखील त्याचा उपयोग होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या ठिकाणी नवीन 5 पंप उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार 1 महिन्याच्या आत या कामाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर टेमघरमधून सध्या ठाणे शहराला आजच्या घडीला 210 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत आहे, परंतु हे पंप बसवल्यानंतर पाण्याची क्षमता वाढणार असून त्यामुळे वाढीव 70 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहराला 280 दशलक्ष लिटर्स पाणी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच स्टेमकडून जे पाणी उचललं जात आहे त्याची जलवाहिनी ही जुनी झाली असल्यानं त्यातून पाणी खेचण्यासही अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे पंपातून पाणी खेचलं जात नसल्याचं निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितलं. टेमपर्यंत ही जलवाहिनी बदलण्याची मागणी आपण आयुक्तांकडे करणार असून स्टेमच्या माध्यमातून हे काम केल्यास त्यासाठी 188 कोटींचा खर्च येणार आहे, परंतु ठाण्याची पाण्याची निकड लक्षात घेऊन हे काम होणं गरजेचं आहे. शहाड ते पिसे सुमारे 15 किलोमीटरची जलवाहिनी बदली केल्यास ठाण्याला वाढीव पाण्याचा फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी स्टेमनं निविदा प्रक्रिया राबवून वेळेत काम केलं तर पुढील 7 ते 8 महिन्यात हे काम पूर्ण होऊन ठाण्याला वाढीव पाण्याचा फायदा होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एकूणच येत्या काळात ठाण्याची तहान यामुळे निश्चितच भागवली जाणार असल्याचं त्यांनी शेवटी सांगितलं. पीच्या बरोबर तारखेने आम्ही आता चर्चा तारखेने आपण मागच्या मागे पण तारखेने आपण 2 महिन्यापूर्वी तारखेने केली होती. महापौर साहेब असतील, आयुक्त साहेब असतील, तारखेने आम्ही सर्वांनी तारखेने बैठक घेतली होती. ज्यावेळी जयस्वाल साहेब तारखेने होते, त्याच्यानंतर ही आज शर्मा साहेबांनी त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी जी बैठक लावलेली आहे, एक 2-3 दिवसात तारखेने बैठक नियोजित तारखेने होईल. आणि ही बैठक झाल्यानंतर ताबडतोब आपण त्याचं प्रोसिजर जर करायला गेलो तर 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्याची प्रोसिजर होऊन त्या ठिकाणी हा टेंडर प्रोसिजर त्या ठिकाणी होऊ शकेल अशा माध्यमातून हा प्रयत्न त्या ठिकाणी आहे.